कोरोना रुग्णांची संख्या वाढत असतानाही बाजार समितीमधील भाजीपाला मार्केटमध्ये होणाऱ्या गर्दीवर कोणतेही नियंत्रण आणण्यास बाजार समिती प्रशासनाला अपयश. जळगाव शहरात अमृत योजनेअंतर्गत पाणी पुरवठा योजना व भुयारी गटर यांच्या कामांमुळे रस्त्यांची दुरवस्था होऊन धुडीचे प्रदूषण दुपटीने वाढले आहे. याचा थेट परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर होत असून श्वसन विकारांशी संबंधित रुग्णांमध्ये मोठी वाढ होण्याची शक्यता. जळगाव महानगरपालिका 2020-21 च्या आर्थिक वर्षासाठीचे 1169.70 कोटी रुपयांचे अंदाजपत्रक सादर. BSNL पेन्शन धारकांकडून विविध मागण्यांसाठी आज धरना प्रदर्शन करण्यात आले. पेन्शनरांनी COVID-19 चे सर्व नियमांचे पालन करून विविध मागण्यांसाठी निदर्शने केले. सव्वीस रोजी महापालिकेची महासभा ऑनलाईन पद्धतीने घेण्यात आली. यावेळी महासभेत मंजुरीसाठी तब्बल 85 विषय अजिंठ्यावर. प्रामाणिकता, शुद्धता आणि पारदर्शकतेचे प्रतीक म्हणजेच रतनलाल सी बापना ज्वेलर्स, जहां विश्वास ही परंपरा है.